आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे तुम्हाला माहीत आहे, ज्याला खालतं वरतं कळत नाही त्याला कारभार केल काय, नाना पटोल्याला कोळ कुठं, करगणी कुठं, नारळ कुठं, आखडूस कुठं काय माहीत आहे आपलं काय नाही, त्या काँग्रेस अध्यक्षपद द्यायला कोण माणूस म्हणून ह्याला काढलाय ही काही नाही. राजकारणातली अतिशय कमी बुद्धी असलेलं सध्या दुर्दैवानं काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष झालेलं वास्तव होतं. ज्या पद्धतीनं सांगोल्याचे तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाना पटोले साहेबांवरती टीका केली, मुळात शहाजीबापू पाटलांची लायकीच नाही, ज्याचं खावं मीठ त्याला घोडा लावावं नीट ही शहाजीबापूंना लागणारी म्हण अतिशय तंतोतंत लागू होते. काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले, 5-5 वेळा काँग्रेसमधून निवडून आलेले, आज काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करतात, त्यांना टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, मुळात त्यांची लायकी तरी आहे का? आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलं, आमदार केलं, आज त्या उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत. मुळात ज्याचं मीठ खातात त्याच्याशी ते गद्दारी करण्याची परंपरा शहाजीबापूंची मुळात जुनी आहे, ती परंपरा ती आज पाळतायत. पूर्वी ते काँग्रेसवर टीका करायचे, आज उद्धव ठाकरेंवरती करतायत, आज पवारसाहेबांवर टीका करतायत, आज पुन्हा हे नाना पटेलवर टीका करतायत. त्यामुळं शहाजीबापूंची अवस्था तमाशातल्या तुंतुण्यासारखी झालेली आहे. या सरकारमधले जे तुंतुणे आहेत, ज्या पद्धतीने या राज्यामध्ये विकासा पुरुष भास्करराव बेरे पाटील वेगवेगळ्या व्याख्यानाला बोलवलं जातं, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी करमणुकीसाठी शहाजीबापूंना बोलवलं जातं, त्यामुळं शहाजीबापूंची अवस्था तमाशातल्या तुंतुण्यासारखी आहे.